नमस्कार, मी माझं गाव जैनापूर, माझं नाव विद्याधर महालिंग कोठावळे। बऱ्याच दिवसापासून इथं यायची इच्छा असून इथं आलं नाही, पण इथं आल्यानंतर मला इतका आनंद झाला, कारण मला एक मी एवढा प्रवास केलो पण कधी माझं पाय वगैरे सुजत नव्हते, पण अलीकडच्या काळात मी पाय मोटरसायकल आलो ना की माझे पाय सुजायला लागले, आणि थोडंसं थकवा शुगर आहे, मग आता काय करायचं हा माझ्या डोक्यात विषय। पण मला आज जवळजवळ 30-35 वर्षे झाली, आनंद कुंजीबद्दल मला कल्पना होती, पण धावपळीत मला येता आलं नाही, आणि आज मी इथं आलो हे इतका आनंद झाला आहे मला, कारण मी 10 दिवसाचा इथं उपवास करायचं म्हणून मी आणि आमची मंडळी दोघेही आलो। मंडळीला त्रास नव्हता, थोडंसं अंग दुखणे हे ते होतं, तरीसुद्धा म्हणलं तिला करायचंच म्हणलं हे, आणि दोघांनी आज 10 दिवस आम्ही कोर्स पूर्ण केला, 5 दिवस उपवास। अरे भूकच लागलं नाही, मला खरोखर आनंद फार मोठा झाला, भूक म्हणून हा विषयच राहिला नाही 5 दिवस। आणि त्याच्यानंतर जे आम्हाला आहार दिला तो आम्ही कधीही असा आहार घेतला नाही, अशा टाईपचा आहार, आणि माणूस कसं जगावं, काय खावं, किती खावं, ह्याचं जर नॉलेज जर आपल्याला नसेल तर आपण अनेक डॉक्टरांना मोठं करायचं जीवन आम्ही जगत आलो आहे, आणि आज इथं आल्यानंतर कळतंय की कसं जगावं, आणि इथं आल्यानंतर फार म्हणजे फार हे कधीही आनंद विसरू शकणार नाही इतका आम्हाला आनंद झाला। आणि मी आज माझं पाय सुजणे म्हणा, शुगर मला कम्प्लीट आज 90%पेक्षाही चांगलं आमची प्रकृती झाली। गोळी तर अजिबात मी हातात लावली नाही, गोळी फेकून दिलं, आणि आज मी न गोळी घेता मला आज माझ्या जरा इथं उजव्या हाताला दुखत होतं छातीत। आमची मंडळी सारखं म्हणत होती की एक्सरे काढा, एक्सरे काढा, एक्सरे काढून हे नित्य सरंजं लावतात, म्हणलं काम मला, मी म्हणलं नाही, मला एक आधार आहे, आणि मी तिथं काही झालं असलं तरी मी तिथं क्लिअर होतोय ह्याचा एक मला आत्मविश्वास होता, आणि म्हणून मी इथं आलो, आणि माझं ते छातीसुद्धा दुखणं कम्प्लीट कमी झालंय, 90% पूर्ण झालंय, कुठं 5-10% जेवढं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी 3 महिने किंवा 1 महिना काय जो कोर्स आहे तो पूर्ण केलो की मी निरोगी होऊ शकतो ह्याची मला पूर्ण अनुभूती आलेली आहे।